असं म्हणतात की एके काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता. भारतीय महिला आणि त्यांचं सोन्याप्रती असलेलं प्रेम तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. काही वर्षांपर्यंत भारतीय गृहिणींकडे जगातील एकूण सोन्यापैकी तब्बल 11% सोनं होतं. विशेष म्हणजे अमेरिका किंवा IMF कडे असणाऱ्या गोल्ड रिझर्वपेक्षाही हे सोनं अधिक होतं. याचं कारण भारतात पूर्वीपासूनच असलेलं सोन्याचं महत्त्व. भारतातील कित्येक सणांना सोनी खरेदी केली जातो. सोन्याचे दागिने भेट देण्याची परंपरा तर राजे महाराजांच्या काळापासून सुरू आहे. केवळ श्रीमंतच नाही तर मध्यमवर्गीय लोकही हाऊस म्हणून किंवा गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करताना असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये सोन्याचे भाव चक्क दुप्पट झाले आहेत. त्यामुळे एकेकाळी मध्यमवर्गीयांचं प्रेस्टिज पॉईंट आणि सेफ असेट असणारं सोनं आता याच मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. आत्ताच तब्बल 73,000 रुपये तोळा एवढा भाव असणारं सोनं दिवाळीपर्यंत 75 गाठेल असा तज्ज्ञांना अंदाज आहे. सोन्याचे भाव का वाढत आहेत, त्याची कारणे काय आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राहुल शेळके, सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव ज्या वेगाने वाढत आहे त्यामुळे यंदाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 75,000 रुपये प्रतितोळ्याच्या पुढे जाऊ शकतात. जागतिक तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लवकरच 2,350 ते $2,400 प्रति अंशपर्यंत पोहोचेल. सोन्याच्या भावात झालेल्या वाढीमुळे ज्यांच्याकडे आधीच सोने आहे अशा लोकांना फायदा झाला आहे. कारण 7 वर्षांपूर्वी एखाद्याने सोन्यात गुंतवणूक केली असेल तर त्याचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. त्याचबरोबर ज्यांनी गोल्ड बॉन्ड, गोल्ड ETF, सोन्याची नाणी किंवा दागिने खरेदी केलेत त्यांनाही या वाढलेल्या भावाचा फायदा झाला आहे. आणखी एक फायदा म्हणजे सोन्यावर अधिक सोने कर्ज उपलब्ध होईल. भावात झालेल्या वाढीमुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतील. सोन्यात झालेल्या भाववाढीमुळे अनेकांना इच्छा असूनही सोने खरेदी करता येत नाही. लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने खरेदी करणाऱ्यांचे बजेट वाढणार आहे. सोन्याचे भाव वाढल्याने दागिन्यांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. यामुळे दागिन्यांची मागणी कमी होईल अशी शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. सोने खरेदी मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाण्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची मोठी खरेदी केली जात आहे. सध्या केंद्रीय बँकांकडे 1,037 टन सोन्याचा साठा आहे. तसेच इस्रायल, हमास, रशिया आणि युक्रेनसह पश्चिम आशियातील तणाव वाढण्याच्या भीतीने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने भारतात सोन्याला मागणी आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमजोर रुपयामुळे सोन्याची आयात महागली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात आता सातत्याने वाढ होत आहे. 2020 कोरोनामुळे सोन्याने नवा उच्चांक गाठला. लॉकडाऊनमुळे अनिश्चितता आणि मंदीची भीती यामुळे सोन्याची चमक वाढली. सध्या सुरू असलेला हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाही. जगभरातील वाढत्या तणावामुळे केंद्रीय बँकाही मोठ्या प्रमाणावर सोनी खरेदी करत आहेत. त्यामुळे मागणी वाढल्याने भावात वाढ होत आहे. तसेच भारतातील लोकांना सोन्याबद्दल विशेष प्रेम आहे. भारतात गुंतवणुकीचे माध्यम म्हणूनही सोन्याला अत्यंत महत्त्व आहे. मात्र सोन्याच्या दागिन्यांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मागणी आहे. भारतात जून महिन्यापर्यंत लग्नाचा हंगाम असतो. या काळात प्रचंड सोने खरेदी केली जाते. त्यामुळे या महिन्यांमध्ये सोन्याची मागणी 10% वाढू शकते अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जगभरात मंदी असते तेव्हा सोन्या चांदीचे भाव वाढतात. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे लोक सोन्यात गुंतवणूक करतात आणि अर्थव्यवस्थेत तेजी आली की सोन्याचे भाव घसरतात. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.